आपण ऐकणार आहात हिटलरचा फॅन असलेला जोजो जो, लेखक आणि वाचक मृद्गंधा दीक्षित साधना बालकुमार दिवाळी अंक दोन हजार बावीस मधील ही कथा आहे अमेरिकेमधल्या जोजो रॅबेट या इंग्रजी चित्रपटाची कोणी एकेकाळी म्हणजे फार फार पूर्वी नाही काही ऐंशी वर्षांपूर्वी जर्मन देशात म्हणजे फार फार लांब नाही काही भारतातून विमानानं निघालो की आठ नऊ तासात जर्मनी तिथं तेव्हा एक होता हिटलर ॲडॉल्फ हिटलर एवढीशी उंची एवढीशी मिशी भांग पाडून चप्प बसवलेले केस खाकी गणवेश आणि खाकी शर्टाच्या बाहीवर लाल लाल उलटं स्वस्तिक त्याला त्याच्या देशाचा प्रचंड अभिमान होता इतका की त्याला बाकी देश तुच्छ वाटायला लागले त्याला त्याच्या आर्यवंशाचा प्रचंड अभिमान होता इतका की त्याला बाकीचे वंश तुच्छ वाटायला लागले पण जर्मनीमध्ये फक्त आर्य लोक नव्हते काही ज्यू धर्माचे लोकसुद्धा होते हिटलरला वाटायचं की या ज्यू लोकांमुळं आर्यांचं नुकसान होतं देशाची प्रगती होत नाही ज्यू लोक आर्यांचं वाईट करायला बघतात म्हणून तो जू लोकांचा खूप द्वेष करायचा हिटलर खूप प्रभावी भाषण करायचा इतकं की तो बोलेल ते लोकांना खरं वाटायचं परिणामी तो जर्मनीचा हुकूमशहा झाला आणि त्याचा नाझी पक्ष ही जर्मनीची नवी ओळख झाली जूम विषयी त्यानं पसरवलेल्या अफवा वाढत वाढत इतक्या झाल्या की ज्यू लोक आपल्यासारखं जेवत नाहीत ते रक्त पितात त्यांना शिंग असतात त्यांना माशांसारखं शेपूट असतं ते तुम्हाला हिप्नोटाईज करू शकतात असं काय काय जर्मनांना जूमविषयी वाटायला लागलं मग काही ना काही कारणं काढून हिटलरनं जूनना ठार करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी छळ छावण्या उभ्या केल्या एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या अवघ्या चार वर्षात नाझींनी सहा लाख जू मारले या ज्यू हत्याकांडाला म्हणतात होलोकॉस्ट अशाच एका छळछावणीत गिओम लुनन्स यांना डांबून ठेवण्यात आलं होतं ते तिथून सुटून परत आले पुढे मोठे चित्रकार झाले त्यांची नात ख्रिस्टीन ती न्यूझीलंडमध्ये राहते तिने दोन हजार चारमध्ये कादंबरी लिहिली केजिंग स्काईज न्यूझीलंडमधलाच एक दिग्दर्शक टायका वायटिटी त्यानं त्या पुस्तकावरून सिनेमा बनवला जोजो रॅबिट दोन हजार एकोणीसमध्ये हा सिनेमा डिझने या लहान मुलांसाठीचे सिनेमे बनवणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीने प्रदर्शित केला जोजो एकोणीसशे चौवेचाळीस पंचेचाळीसमध्ये जर्मनीतल्या एका शहरात राहणारा दहा वर्षांचा मुलगा त्याला ॲडॉल्फ हिटलर आवडतो प्रचंड आवडतो हिटलर सांगेल ते सगळं त्याला पटतं इतकं की त्याला मोठं झाल्यावर हिटलरचा बॉडीगार्ड व्हायचंय तो हिटलरला खूप मानतो इतका की त्यानं स्वतःच्या मनात एक हिटलर तयार केलेला असतो जोजो एकटा असला की हा कल्पनेतला ॲडॉल्फ त्याच्या सोबतीला येतो जो जोजोशी गप्पा मारतो तो जोजोला बेस्ट फ्रेंड वाटतो सिनेमाचा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक टायका वायटिटीनं स्वत ही हिटलरची भूमिका केलेली आहे सिनेमा सुरू होतो तो एका जर्मन गाण्यानं हिटलरसाठी वेड्या झालेल्या त्यावेळच्या मुलांच्या खऱ्या व्हिडिओ क्लिप्स त्या गाण्यात दाखवलेल्या आहेत गाणं संपतं तेव्हा जोजो नाझी गणवेश घालून तयार होत असतो जोजोची भूमिका केली आहे रोमन ग्रिफिनयनं हेल हिटलर म्हणजे हिटलर की जय अशा घोषणा देण्याची तो प्रॅक्टिस करतो जोजो एवढ्या उत्साहात एवढी तयारी करून जोशात कुठं चाललाय बरं तर दहा ते चौदा वर्षांच्या मुलांना नाझी सैन्यानं सैनिकी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये हजारो लहानगे नाझी सैनिक आहेत जोजो असाच दहा वर्षांचा नाझी सैनिक आहे तो ट्रेनिंगसाठी चाललेला आहे तिथं त्यांना एक चाकू दिला जातो तो चाकू कायम जवळ ठेवायचा असं त्यांना सांगितलं जातं आणि मग चाकू बंदूक हँड ग्रेनेड असं सगळं वापरायला शिकवलं जातं त्या काळी मुलं हिटलरची फॅन बनत होती शस्त्र चालवत होती हिटलरचे पोस्टर्स लावणं नाझी डोनेशन्ससाठी लोकांकडून भंगार गोळा करणं अशी कामं करत होती सतत नाझी गणवेशात फिरणारी ही मुलं लपून बसलेल्या जू लोकांना शोधून त्यांची खबर नाझी सैनिकांना देत होती ऐन युद्धात तर ही लहानगी मुलं शस्त्र हातात घेऊन लढली होती तर जोजो त्याच्या योरकी या गोंडस आणि धाडसी मित्रासोबत नाझी ट्रेनिंगला जातो तिथं बरीच मुलं आणि मुली आलेली असतात मुलींना गृहिणी बनण्याचं ट्रेनिंग दिलं जातं दरम्यान जोजोचे वडील युद्धावर गेलेले मोठी बहीण कुठल्याशा आजारपणात मरून गेलेली आई काम करत असते एवढ्या मोठ्या घरात जोजोला घेऊन एकटी राहत असते तर त्या कॅम्पमध्ये कॅप्टन के मुलांना शिकवत असतो कोणती मुलं धाडसी आहेत हे बघत असतो एक ससा जोजोच्या जो हातात दिला जातो कारण मान मुरगळून सशाला मारून टाकण्याची ही एक परीक्षा असते पण त्या सशाकडे बघून जोजोला जो त्याची दया येते जोजो त्याला पटकन जमिनीवर ठेवतो हो आणि पळून जायला सांगतो पण ते सैनिक सशाला पकडतातच आणि एका क्षणात त्याची मान मुरगळून फेकून देतात जोजोला म्हणतात तू या सशासारखाच भित्र आहेस तू जोजो रॅबिटच आहेस आणि मग सगळे जो जो रॅबिट जो जो रॅबिट असं म्हणत त्याला चिडवतात आपला जोजो रुसतो एकटा झाडांच्या मध्ये जाऊन बसतो तिथं त्याचा ॲडॉल्फ त्याची समजूत काढतो तेव्हा इकडं कॅप्टन के ग्रेनेड कसा फेकायचा हे शिकवत असतात ते पाहून जोजो पळत येतो त्यांच्या हातातला हँड ग्रेनेड घेतो आणि जोरात फेकतो पण कसलं काय ते झाडाला आपटून उलटं येतं आणि जोजोच्याच जो पायाजवळ पडतं ॲडॉल्फ पळून जातो पण हँड ग्रेनेड फुटतं जोजोला खूप लागतं मग बरेच दिवस त्याला दवाखान्यात राहावं लागतं आता येते जोजोची जो आई रोजी हॉलिवूडमधली ही प्रसिद्ध अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन ती जोजोला रागवत नाही शिक्षा करत नाही तर त्याच्याशी गप्पा मारते चेष्टा मस्करी करते नाच करते प्रेमाचं महत्त्व सांगते जोजोनं राजकारण आणि युद्ध यांच्यावर बोलत बसू नये असं तिला वाटतं त्यानं झाडांवर चढावं फुलपाखरांच्या मागं जावं खेळावं असं आईला वाटतं पण जो जोजोला कॅम्पमध्ये शिकवलेलं असतं की रिक्काम टेकडे लोकच नाचतात मात्र त्याची आई म्हणते तसं नाही काही जे लोक स्वतंत्र असतात ते नाचतात हॅन्डग्रेनेडमुळे झालेल्या जखमा अजून बऱ्या झालेल्या नसतात त्यामुळे जोजो जो शाळेत जात नसतो आई कामावर गेल्यावर एवढ्या मोठ्या घरी एकटा असतो एकदा त्याला वरच्या मजल्यावरून खाटखूट ऐकू येते कोण असेल वर आधी त्याला वाटतं आपल्या बहिणीचं भूत तर नसेल तो हिंमत करून वर जातो ताईच्या खोलीत तेव्हा तो आवाज बंद झालेला असतो मात्र तिथल्या भिंतीत एक गुप्त दरवाजा दिसतो मग युनिफॉर्म मधला चाकू काढून तो तो दरवाजा उघडतो आतमध्ये पाहतो तर गुहेसारखा अंधार उंची सुद्धा कमी असते जो जो रांगत रांगत टॉर्चच्या उजेडात पुढे जातो आत आत गेल्यावर त्याला जमिनीवर दोन पाय दिसतात तो टॉर्चचा उजेड वर पाडतो तर मळकट कपड्यांची विस्कटलेल्या केसांची एक मुलगी आणि ती एकदम म्हणते हॅलो जोजो घाबरतो पळत धडपडत खाली येतो ती मुलगी सुद्धा त्याच्या मागून येते त्याचाच चाकू त्याच्यावर रोखून धरत त्याला शांत राहायला सांगते जोजोला भीती वाटते ती मुलगी जू आहे हे कळल्यावर तर त्याला प्रचंड राग येतो जू लोकांविषयी जोजोनं इतकं वाईट साईट ऐकलेलं असतं की त्याला तिची भीती वाटायला लागते त्या भीतीमुळं तो चाकू काढतो पण ती त्याच्यापेक्षा मोठी आणि ताकदवान असते त्याला वाटतं नाझींना हिच्याविषयी सांगितलं तर ते हिला मारून टाकतील पण तिला घरात लपवून ठेवलं म्हणून आपल्या आईला आणि आपल्याला सुद्धा मारून टाकतील कारण अशा चार जणांना चौकात फाशी दिलेलं त्यानं पाहिलेलं असतं त्याच वेळी त्याला प्रश्न पडतो ही जर जू आहे तर हिची माशासारखी शेपटी कुठं आहे हिची शिंग कुठं आहेत तो तिला म्हणतो तू इथून निघून जा पण ती सांगते की तिच्या आईबाबांना छळ छावणीत आहे आणि ती कशी बशी तावडीतून वाचलेली असून जोजोच्या आईनं तिला आसरा दिलेलाय तिचं नाव असतं एल्सा ती जोजोच्या ताईची मैत्रीण असते तिचा साखरपुडा झालेला असतो माझा होणारा नवरा नेथन इथं येईल आणि मग आम्ही दोघं मिळून पॅरिसला जाऊ असं ती म्हणत असते जोजोला वाटतं आपण हिला घराबाहेर तर काढू शकत नाही हिला मारूही शकत नाही आणि ही जू आहे त्यामुळे हिच्याशी चांगलं वागूनही फायदा नाही हिला त्रास तर दिलाच पाहिजे मग तो एक पत्र लिहितो आणि ते नेथनचं आहे सा असं सांगतो आता माझं तुझ्यावर प्रेम राहिलेलं नाही आणि तू मला विसरून जा असं खोटच त्या पत्रात लिहितो ते पत्र एल्साला वाचून दाखवतो ते ऐकून ती एकदम रडत आत निघून जाते तिला रडताना बघून जोजूला जो जो वाईट वाटतं तो, तो पुन्हा नेथनच्या नावानं एक पत्र लिहितो त्यात म्हटलेलं असतं की माझं मत आता बदललेलं आहे आणि आता माझं तुझ्यावर प्रेम आहे त्यानंतर जोजो ठरवतो की एल्साचा उपयोग करून घ्यायचा आणि जू लोकांविषयी एक पुस्तक लिहायचं त्यामध्ये जू कसे दिसतात कुठे राहतात काय खातात अशी सगळी माहिती असेल चित्र असतील म्हणजे ते पुस्तक वाचणारे नाझी लोक जूंना ओळखू शकतील तो एल्साला विचारतो जू दिसतात कसे माणसांसारखे तुमच्यासारखे चेष्टा करू नको आणि सांग जू राहतात कुठे तो कागद आण मी तुला चित्र काढून दाखवते अरे हे तर माझ्या डोक्याचं घाणेरडं चित्र आहे इथं राहता तुम्ही हो तर आम्ही तुमच्या घाणेरड्या डोक्यातच राहतो ती सांगते दरम्यान जोजो त्याच्या कल्पनेतल्या ॲडॉल्फसोबत चर्चा करत असतो त्याला एल्साविषयी सगळं सांगत असतो दुसरीकडे एल्सा तिला कुणीच उरलेलं नसतं घरसुद्धा नाही दुसऱ्यांच्या घरी राहावं लागत असतं तेही लपून छपून भिंतीतल्या गुप्त दरवाजातून आत गुहेसारख्या आखूड आणि अरुंद जागेमध्ये अर्धपोटी कित्येक दिवस तिला सुद्धा करायला मिळालेली नसते एल्साशी जशी ओळख वाढत जाते तसं जोजोच्या जा लक्षात येतं की ही काही आपल्यापेक्षा फार वेगळी नाही ॲडॉल्फ म्हणतो तसे राक्षसी वगैरे तर बिलकुलच नाही जोजो घराघरातून भंगार गोळा करत शहरातून फिरत असतो तेव्हा त्याला दिसतं की आपली आई घरांवर स्टिकर्स लावती आहे जर्मनीला स्वतंत्र करा असे लिहिलेले ते स्टिकर्स असतात कोणापासून स्वतंत्र करा तर हिटलरपासून अरेच्छा म्हणजे अॅडॉल्फ हिटलरचा एवढा मोठा फॅन असणाऱ्या जोजोची आई हिटलरच्या विरोधात असते तर आई एकदा जोजोला सायकल चालवायला घेऊन जाते आपण जन्माला आलो हे एक गिफ्ट आहे आपण छान जगलं पाहिजे असं ती त्याला सांगते नाच कर असं ती त्याला म्हणत असते आई नसताना एकदा जोजो एल्साला आंघोळ करायला देतो आपल्या बहिणीचे कपडे घालायला देतो तिला चित्र काढण्यासाठी रंगीत पेन्सिली आणून देतो आणि विचारतो की इथून सुखरूप बाहेर पडलीस तर तू पहिल्यांदा काय करशील ती म्हणते मी नाच करीन जोजोच्या कल्पनेतल्या ॲडॉल्फ हिटलरला मात्र जोजो आणि एल्साची मैत्री पसंत नसते तरीही जोजो तिच्यासोबत वेळ घालवतच असतो एक दिवस हिटलरचे पोस्टर्स लावत जोजो जो फिरत असतो तेवढ्यात त्याला एक निळं निळं फुलपाखरू दिसतं पोस्टर्स सोडून तो त्या फुलपाखराच्या मागे जातो तेव्हा त्याला कळतं की आपली आई नाझी सैनिकांना सापडली आहे ती हिटलरच्या विरोधात होती युद्धाच्या विरोधात होती युद्ध संपावं शांतता पसरावी असं तिला वाटत होतं पण अशा लोकांना नाझी शत्रू समजत आई नाझींच्या ताब्यात गेल्यामुळं जोजो आणि एल्सा दोघेच घरी उरतात एव्हाना त्यांच्यात एवढी माया निर्माण झालेली असते की जोजो तिला म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ती म्हणते माझं पण तुझ्यावर प्रेम आहे लहान भावासारखं ना हो लहान भावासारखं आणि खरंच त्यानंतर तपासणीसाठी घरी आलेल्या नाझी इन्स्पेक्टरसमोर एल्सा सांगते की मी जोजोची मोठी बहीण आहे इन्स्पेक्शनसाठी आलेल्या लोकांसोबत कॅप्टन के सुद्धा असतो त्याला कळतं ही जोजोची काही बहीण नाही पण तो जोजोला आणि त्याच्या आईला ओळखत असतो म्हणून तो यांना वाचवतो एल्साचा होणारा नवरा सुद्धा युद्धात मारला गेला आहे हेही जोजोला कळतं नाझींनी पकडलेल्या आईला बघून जोजो घरी येत असतो तेव्हाच शहरावर अमेरिकेचा हल्ला होतो मोठ्या सैनिकांसोबत छोटे सैनिक सुद्धा लढत असतात योरकी लढत असतो बॉम्ब पडत असतात बंदुका चालत असतात कांठाळ्या बसवणारे तोफगोळे उडत असतात जोजो भांबाहून जातो तेवढ्या त्याची आणि योरकीची भेट होते यॉर्की म्हणतो अरे हिटलरनं स्वतःला गोळी मारून घेतली जोजो हिटलर मेला अरे मग आता जू लोकांचं काय आणि माझ्या घरी असलेल्या जूचं काय तुला जू लोकांची चिंताय जोजो इथे एका बाजूनं रशिया दुसऱ्या बाजूनं अमेरिका सगळ्यांनी जर्मनीवर हल्ला केलाय जगात जू सोडून कितीतरी प्रश्न आहेत जोजो पण मग हिटलरचं काय त्याचं काय आता तो मेल्यावर कळलं की तो बरंचसं खोटं बोलत होता त्यानं सगळ्यांना खूपच फसवलंय जोजो आणि त्याच्या क्रूर वागण्यामुळं अख्खं जग जर्मनीच्या विरोधात झालंय जपान देश तेवढा आपला मित्र उरला आहे पण आपण आर्य आर्य म्हणतो आणि आपला मित्र देश जपानमधले लोक आर्य दिसत सुद्धा नाहीत पण शेवटी तेच आपल्या मदतीला आलेले आहेत अमेरिकी हल्ल्यामध्ये नाझी हरतात तेव्हा नाझी गणवेश घातलेल्या मुलांना सुद्धा अमेरिकी सैनिक कैद करतात गोळ्या मारतात तिथं जोजोला पुन्हा भेटतो कॅप्टन के प्रसंग पाहून तो जोजोचा नाझी गणवेश काढून घेतो आणि अमेरिकी सैनिकाला दिसेल अशा प्रकारे जोजोवर जो थुंकतो आणि म्हणतो या जीव मुलाला माझं इथे कशाला आणलंय अमेरिकी सैनिकांना वाटतं हा नाझी सैनिक नाही हा तर बिचारा जीव मुलगा आहे त्यामुळे ते जोजोला जो सोडून देतात जोजो घरी जो येतो आता युद्ध संपलेलं असतं हिटलर मेलेला असतो आपल्या कल्पनेतल्या हिटलरला सुद्धा जोजो घालवून देतो जू लोकसुद्धा आपल्यासारखीच माणसंच आहेत हे एव्हाना त्याला कळलेलं असतं कितीतरी दिवस महिन्यांनंतर एल्सा पहिल्यांदा घराच्या बाहेर येते रस्त्यावर येते या सगळ्यातून सही सलामत सुटल्यानंतर काय करायचं हे तर तिचं ठरलेलंच असतं घराच्या बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात रस्त्यावर बिनधास्त ती नाचते ती नाचते कारण आता ती स्वतंत्र असते